नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत। जे डिटेल टाइम टेबल आहे तो आता घोषित करणार। आज त्यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या। कुणाचं काय म्हणणं आहे, आपला क्लबिंगला विरोध आहे, त्यांचं म्हणणं आहे, या सगळ्या पिटिशन एकत्र आहे। तुम्ही शिंदे गटाकडून आहे का? मी बच्चू कडून साठी। अच्छा, प्रहार क्लबिंगला का विरोध आहे, काय काय नेमकं त्यांचं म्हणणं? कारण प्रत्येक पिटिशन मध्ये वेगळे इश्यूज आहे। आम्ही आमचा इश्यू आहे, माझा मी प्रहारसाठी आहे, बच्चू कडूनसाठी आमचा आम्हाला हे लागूच होत नाही असं आमचं म्हणणं आहे। त्यांचं काय वेगळं म्हणणं? शिंदे गटाच्या बाबतीत सुद्धा त्यांच्या पिटिशन बद्दल त्यामुळे शिंदे गटाचं जे काय म्हणणं आहे त्यांच्या म्हणण्यानुसार या गोष्टीत आम्हाला काही एव्हिडन्स द्यावे लागतील। आम्हाला आमचं म्हणणं पुराव्यानिशी सिद्ध करावं लागेल। समोर त्यांचं म्हणणं यात पुराव्याची गरज नाही, यात तुम्ही आत्ताच्या आत्ता निकाल द्या। अध्यक्षांचं म्हणणं आहे की आत्ताच्या आत्ता निकाल देणं शक्य नाही। नॅचरल जस्टिसचं प्रिन्सिपल आहे, प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस, ते फॉलो झालं पाहिजे। सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाचं पालन, सुप्रीम कोर्टाचे निर्देश मुळात आहेत ते ही केस ऐका, ही केस ऐकली पाहिजे। कुठलीही केस चालू शकत नाही असंही म्हणताय ना सुप्रीम कोर्ट? हो, पण कुठलीही केस प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिसला डावलून चालवा असंही नाही म्हणत। पण काय टाइमफ्रेम सेट, टाइमफ्रेम ठरवलं जाईल आज? हा, टाइमफ्रेम ठरवणार। साधारण कितीचा असेल असा अंदाज आहे आता? असा अंदाज अध्यक्ष काय ठरवतील याचा अंदाज कसा व्यक्त करणार? तो अंदाज व्यक्त करताना अध्यक्षांनी सांगितलं की मी लवकरात लवकर हा विषय पूर्ण करणार। मात्र आता उदाहरणार्थ मला कॉपीज मिळाली नाही अजून अनेक गोष्टी, म्हणजे ज्या उद्धव ठाकरे गटाकडनं ज्या कॉपीज मिळायला पाहिजे, सर्व्हिस व्हायला पाहिजे, ती सर्व्हिस होत, ते म्हणतायत डिले होत आहे, ते म्हणतायत अध्यक्ष डिले करतायत किंवा समोरची पार्टी शिंदे गट डिले करतोय, पण मुळात त्यांच्या बाजूनीच अनेक गोष्टींची पूर्तता होत नाही, प्रोसिजरल पार्ट पूर्ण केला जाते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर डिले होतो। दुसरं काही कारण या वर्षात या डिसेंबर। आमच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचं चॅनल डीएनए मराठीला लाईक करा आणि सबस्क्राईब